भाऊ मजूर प्रकरणामध्ये पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी तुम्हाला नोटीस बजावलेली आहे। आज परत तुम्ही चौकशीला जाणार आहात। खरं म्हणजे एकदा सखोल चौकशी झाल्यावर पुन्हा काय आवश्यकता लागली मला माहीत नाही। कदाचित सरकारचं समाधान झालं नसेल 4-5 तासांनी, म्हणजे अजून छळायच्या उद्देशानं या ठिकाणी बोलवलं असावं। कारण तसं पाहिलं तर चौकशीत फार मुद्देच नव्हते की ज्याच्या अनुषंगाने आणखी काही सखोल तपासणी करायची। सगळे डॉक्युमेंट्स दिले आहेत, स्टेटमेंट दिले आहेत, तथापि आम्ही कायद्याला मानणारी लोक आहोत, त्याच्यामुळं काही हिचकीच न करता त्या ठिकाणी आज काय जेवढ्या वेळेला बोलवतील तेवढ्या वेळेला चौकशीसाठी त्यांच्यासमोर आम्ही त्या ठिकाणी निश्चितच जाऊ, त्याच्यामध्ये कुठलीच त्या ठिकाणची शंका नाही। ज्यावेळेला पहिल्यांदा तुमची चौकशी झाली होती त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं होतं का की या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा बोलवलं जाईल वगैरे? नाही, जवळपास त्या ठिकाणी सगळ्याच प्रश्नांची जेवढी त्यांची क्वेश्चनरी होती काही 30-35 प्रश्नांची, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं होतं। मी आणखी काय आहे का असं विचाराल तर बोलले नाही, तुर्तास या ठिकाणी पुरेस आहे। तथापि आफ्टर थॉट आता त्यांना काय वाटलं मला माहीत नाही, परंतु त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही, काही म्हणणं नाही। शांतपणे या चौकशीला सामोरं जाणार आहोत आणि मी त्या ठिकाणी जातोय। आम आदमी पार्टीचा जो प्रमुख आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही फसवणूक केली आणि चुकीचे डॉक्युमेंट बोगस डॉक्युमेंट देऊन मजूर प्रकरणाचा लाभ घेतला ना, आम आदमी पार्टीला दुसरं काही काम नाही आहे। त्यांच्या पक्षाची पाळंमुळं या ठिकाणी रुजवण्यासाठी कुठे काय हातात मिळतंय का एखादं प्रकरण आणि आपली टिमकी वाजवता येते का, याच्या पलीकडं काही मला वाटत नाही अर्थ। आम आदमी पार्टीला एवढी काळजी आहे सहकाराची आणि फार, तर महाराष्ट्रामध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत, त्यांनी केवळ मी एकटा नाही आहे तर त्याकडे लक्ष द्यावं। आणि त्यांच्या ते एक तर मुळात सभासद नाहीत, बँकेचे ग्राहक नाहीत, तक्रारीशी काही संबंध नाही। मीच त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून तक्रार दिली, त्याच्यावर कारवाई करायला पोलिसांना वेळ नाही, आणि त्याच्यामुळे सगळं नियोजनबद्ध असं सिंडिकेट करत ही तक्रार झालेली आहे। वरिष्ठ सरकारचा दबाव, सरकार दुसऱ्या बाजूला आम आदमीसारखे असे तक्रारी करणारे बहादूर आणि दुसरे काही त्याच्याशी आमचे विरोधक हातमिळवणी करून एकत्रित केलेलं हे षडयंत्र आहे। तथापि जो काही आरोप आमच्यावर केला आहे त्या संदर्भात मी अब्रू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी करणार आहे। तशा अर्थाची नोटीस भाई जगतापना पाठवलेली आहे, नाना पटोलेंना पाठवणार आहे आणि धनंजय शिंदेला पाठवणार आहे। कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी आणि 2000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप करता एखादी इन्स्टिट्यूशन बदनाम करण्याचे असं आपल्या पब्लिसिटीसाठी योग्य नाही, आणि त्यामुळे तशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे दावे या तिघांच्याही विरोधात दाखल करतोय, तशा प्रकारच्या नोटीसही मूळ झालेल्या आहेत। एकीकडे तुम्ही नोटीस दिल्यानंतर आज हजर होत आहे, दुसरीकडे संजय राऊत यांनी असं म्हटलंय की नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना समन्स बजावलं पण ते हजर नाहीत, ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत असा आरोप त्यांनी केलाय नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्याबद्दल। पळून जायचं काहीच कारण नाही आहे, त्यांचा आज कोर्टामध्ये त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनीसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि एक प्रक्रिया आहे, ज्या वेळेला आपण अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करतो त्यावेळेला त्याचा निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांसमोर जात नसतो, आणि त्याच्यामुळे याचा निकाल आल्यानंतर ते त्या ठिकाणी पोलिसांना सामोरं जातील। याच्यात त्यांनी असे म्हटलंय की या जो गैरव्यवहार विक्रांत सेव विक्रांत मध्ये जे मिशन झालं याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाला आणि सोमय्यांची काही लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करतायत असाही आरोप त्यांचा आहे। साप म्हणत भुई थोपटण्याचा संजय राऊतांचा प्रकार आहे, परंतु त्यांच्या हाताला काही लागणार नाही। जंग जंग पछाडून भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीनं कुठल्या प्रकरणात अडकवता येतील असा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा अजेंडा आहे, तथापि त्यांना काही सूर सापडत नाही। मग अशा प्रकारे कुठेतरी काहीतरी मिळतं आहे का, आणि त्या ठिकाणी आपल्या सरकारचा वापर करून गुन्हे दाखल करायचे अटक करायचे अशा प्रकारचा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। तथापि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पार्टी आणि नेते त्या ठिकाणी सामोरं जातील, कायद्याला सहकार्य करतील आणि यांची सगळी षडयंत्र जनतेसमोर त्या ठिकाणी निश्चितच यथावकाश उघडी पडतील। थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील असे म्हणाले की मनसे आणि भाजप सोबत यायचंच आहे, पण भाजपची मुख्य अडचण म्हणजे जो मनसेची
तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका आहे ती आहे, ती जर दूर झाली तर सोबत त्यांना काय हरकत नाही. नाही, मला वाटतं राज ठाकरे साहेबांनी स्वयंस्पष्ट अशी भूमिका हिंदुत्वाची त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मला वाटतं जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी भाजप आणि मनसेची काळजी करण्यापेक्षा आपल्या तीन पक्षाचा संसार कसा सुरळीत चालेल आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी कसा न्याय देता येईल आणि भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या तिघांचं काय होणार याची जास्त चिंता करावी. मला वाटतं मनसेने भाजपची करू नये, जनतेच्या मनात जे असेल त्याप्रमाणे भविष्यातलं भारतीय जनता पार्टीचं राजकारण होईल. काल यशोमती ठाकूर यांनी सांगितलं की शरद पवार असते तर चित्र वेगळं दिसतं असतं, अर्थात त्याला शिवसेनेकडून आता प्रतिक्रिया येते की युपीचे अध्यक्ष शरद पवारांना धरा. याचा अर्थ यशोमती ठाकूरच्या बोलण्यात ना की असणारी सध्याचे मुख्यमंत्री यांच्या कारकिर्दीत चांगलं होत नाही, जर शरद पवार असते तर यापेक्षा चांगलं झालं असतं, बरं झालं असतं. आणि त्याच्यामुळं घरचाच आहेर यशोमती ताई ठाकूर यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि महाविकास आघाडीत एकमेकांमध्ये नेमकं काय चाललं आहे कुरघोडी या निमित्तानं जनतेसमोर येत आहेत. काल मालवणी आणि मानखुर्द या भागामध्ये दोन गटामध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे. काही गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आल्याची माहिती आता तिथे पोलीस आयुक्त देखील त्या ठिकाणी पोहोचले. एकूणच या सगळ्या कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, मला वाटतं दस्तुरखुद्द या महाविकास आघाडीचे प्रणेते सर्वे सर्वा शरद पवार साहेब यांच्या ठिकाणी जमाव जातो, हल्ला होतो आणि त्या ठिकाणी जर पोलीस ते कंट्रोल करू शकत नाही, माहिती होत नाही, तर मला वाटतं अशा प्रकारच्या घटनांकडे किती पोलीस लक्ष देणार हे त्यावरून दिसून येतं. आणि म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा त्या ठिकाणी उडाला आहे. महाविकास आघाडी केवळ त्या ठिकाणी सत्तेची फळं खाण्यात मशगूल आहे, जनतेची सुरक्षा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही. अराजक सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस महाराष्ट्रात उभी राहताना दिसते. सर, दिवसेंदिवस मुंबई पोलिसांचं इंटेलिजन्स फेल्युअर आपल्याला पाहायला मिळते का? आणि इंटेलिजन्स फेल्युअर नंतर जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे, सुरुवातीला संदेश मिळूनही पोलीस संदर्भातली कुठली कारवाई करताना पाहायला मिळत नाही. मला वाटतं कारवाई प्रमुखावर व्हायला पाहिजे. कोणतरी एखादे शिपाई एखादा PI सस्पेंड करून थातुरमातुर कारवाई करून उपयोग नाही. कारवाई करायचीच असेल तर मुंबई पोलीस आयुक्तांवर करायला पाहिजे, कारण मुंबईसारख्या शहराचा इंटेलिजन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. कारवाईची करायची असेल तर जॉईंट CPवर त्या ठिकाणी करायला पाहिजे. हे दोन महत्त्वाची लोक आहेत, इंटेलिजन्स डिपार्टमेंट महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला संदेशच द्यायचा असेल तर त्या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आपण कारवाई केली पाहिजे. दुर्दैव असं आहे की त्या विभागाचा DCP ही त्या ठिकाणी नियुक्त नव्हता, कुणाला तरी तात्पुरता चार्ज दिलेला. ज्या ठिकाणी सगळे VIP नेते राहतात, महत्त्वाची मंडळी राहते, त्या विभागाचा जर DCPच त्या ठिकाणी आपण नियुक्त करणार नसाल, का DCP नियुक्त केला नाही, काय इंटरेस्ट होते लांबवण्यामागे, या सगळ्या गोष्टी पुढे येतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुळापासूनच दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं मुळाशी जर घाव घातला तर येणारी परिस्थिती दुरुस्त होईल, नाहीतर एखादा कॉन्स्टेबल एखादा PI सस्पेंड करून काही साध्य होणार नाही. नहीं, जो समन्स आया है, नोटिस आई है, उसके लिए मैं रिस्पॉन्ड कर रहा हूँ. मैं गए टाइम एक बार गया था, 3-4 तास मेरी इंक्वायरी हो गई, मुझे लगा तभी ख़त्म हो गई, लेकिन तभी भी मैं बोला था जभी जभी बुलाएंगे तभी मैं जाएगा. और इसलिए आज भी मैं कानून को मैं मानने वाला भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है, लोकप्रतिनिधि है, इसलिए टीका टिप्पणी करने से उनको जो जो सहकार्य तपास के लिए चाहिए वो करने की मेरी तैयारी है. आज मैं जाऊंगा और फिर जितने जितने बार बुलाएंगे तभी मैं कानून को साथ दूंगा और जो सच्चाई है वो न्याय व्यवस्था के माध्यम से आगे आएगी. संजय राउत लगातार सवाल उठा रहे हैं किरीट सोमे और उनके बेटे नील सोमे पर कि वो भाग रहे हैं, उन पे जो सवाल उठ रहे हैं उनके जवाब नहीं दे रहे हैं. नहीं, संजय राउत को दूसरा सब्जेक्ट ही नहीं है. महाराष्ट्र में आज अनेक विषय है, किसानों की आत्महत्या है, ST लोगों का जो आंदोलन है वह है, लॉ एंड ऑर्डर बिगड़ गई है, आज बेरोजगारी बड़ी पैमाने पे है, इंडस्ट्रियलिस्ट प्रॉब्लम में है. तो मुझे लगता है महाराष्ट्र के हित के लिए, डेवलपमेंट के लिए
कभी संजय राउत सुबह उठ के 10-15 मिनट उनके ऊपर बोले ऐसा मुझे मालूम नहीं। महाराष्ट्र सरकार का कारोबार उसके ऊपर बोले मुझे मालूम नहीं। खाली भारतीय जनता पार्टी के ऊपर द्वेष भावना से टीका टिप्पणी करना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब, देवेंद्र फडणवीस साहब और भारतीय जनता पार्टी के नेताओं के ऊपर टीका टिप्पणी करना ये इनका दैनंदिन कार्यक्रम है और ये कार्यक्रम का भाग करके उन्हें इसी तरह की टिप्पणी की है। सर दुसरे प्रश्न असा की सध्या राज्यामध्ये सगळे निर्बंध कोविडचे उठवण्यात आले आहे, मात्र मंत्रालयामध्ये अजूनही सर्वसामान्य एंट्रीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात, वरिष्ठांचे पत्र मिळावे लागतात मंत्री किंवा कोणत्या अधिकाऱ्याचे, हे पण निर्बंध उठले गेले पाहिजे अशी मागणी होते लोक। मला वाटतं सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याचं या निर्णयावरून सुद्धा स्पष्ट होते, कारण सरकार किंवा त्या खात्याचे मंत्री आपण जनतेसाठी काय केलं पाहिजे याचा त्यांना भानच त्या ठिकाणी नाही। आणि त्याच्यामुळे एक मंत्री जाहीर करतो, दुसरा मंत्री विरोध करतो, तिसरा मंत्री निर्णय झाला नाही असं सांगतोय, अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेतले सरकार असल्या कारणानं स्वतः संभ्रमित आहेत, निर्णय संभ्रमित त्या ठिकाणी होत आहेत आणि जनतेला पण संभ्रमित ठेवण्याचा यांचा रोजचा प्रयत्न आहे। त्यातनंच अशा प्रकारचे निर्णय मास्कच्या बाबतीत त्या ठिकाणी होत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ताळतंत्र किंवा समन्वय नसल्याचाच हा दुष्परिणाम आहे।